स्वतः टेंडर भरायला शिकायचंय, तर मग आता स्वतः टेंडर भरायला शिका अहो आपल्याच कोल्हापुरात। पीडब्ल्यूडी झेडपी नगर परिषद नगर पालिकेचे टेंडर भरायला शिकण्याची संधी, 2 दिवसाची कार्यशाळा, दिनांक 29 व 30 जानेवारी 2022, वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6। आमची वेबसाइट www.civilengineeringiit.in। थोडक्यात जागा शिल्लक, लगेच फोन करा 89 56 13 10 64। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पुलुस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। बळी मिश्रित हिरवं पाणी कृष्णाकाठच्या मुळावर, पलूस तालुक्यात रोगराईचे थैमान। गेले 2 महिने कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग हिरवा दिसतो आहे, कारण आहे मळी मिश्रित पाणी। गेल्या महिन्यात या मळीमुळे आठवडाभर मासेमारीही ठप्प होती। याच मळी मिश्रित पाण्यानं नदी प्रदूषणाचे शेवटचे टोक गाठले असून परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे। बुर्ली येथे 2 महिलांना गॅस्ट्रोने बळी गेला, तर 100 हून अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत। मळी मिश्रित पाणी आणि सतत बदलते रोगट हवामान यामुळे गॅस्ट्रोसह डेंग्यू, थंडीताप, अंगदुखी, सांधेदुखी व इतर व्हायरल इन्फेक्शन घरोघरी कुटुंबाच्या कुटुंब आजार खाती आहेत। यामुळे परिसरातील दवाखानेही हाऊसफुल आहेत। एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती असताना मळी मिश्रित पाण्याने नागरिकांना दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत। शिवाय कृष्णा नदीत मळी मिश्रित पाण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, तर नदीची पाणी पातळी खालावल्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असल्याने पाणी वाहते नसल्याने प्रदूषणात जास्तच भर पडत आहे। तरी जिल्हा प्रशासनाने आणि मंत्री महोदयांनी याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे। नमस्कार, मी श्रीवास सूर्यवंशी, सरपंच ग्रामपंचायत आमनापूर। आज आपण या ठिकाणी पाहता मी या कृष्णा नदीच्या काठावरती आहे। पाण्याची आज परिस्थिती बघितली आपण, अत्यंत पाणी हिरवं आणि वासयुक्त दुर्गंधीयुक्त पाणी या नदीला आलेलं आहे। अनेक कारखान्यांची किंवा इतर काही कारखान्यांची या पाण्यामध्ये मळी मिसळल्यामुळं पाणी हे दूषित गेल्या 2-3 महिन्यापासून सतत पाणी पुरवठा होतो आहे आणि संपूर्ण हेच पाणी आम्हाला गावाला सगळं हे द्यावं लागते। आमच्या फिल्ट्रेशनमध्ये किंवा टाक्यामध्ये जे काही प्रक्रिया करायची ती आम्ही वेळच्या वेळी करत असतोच। फिल्ट्रेशन धुणं, टाक्या पाणी धुणं, स्वच्छ करणं, त्याला ब्लिचिंग पावडर टाकणं किंवा तुरटी लावणं, ह्या सगळ्या प्रक्रिया योग्य पद्धतीने ग्रामपंचायत करत असते। ग्रामपंचायत ही गावाची एक सर्वोत्कृष्ट विकासाचं मंदिर आहे आणि ते आपल्या पद्धतीनं सर्व प्रयत्न पातळीवर प्रयत्न करत आहे। माझी एक विनंती प्रदूषण मंडळाला आणि पाटबंधारे विभागाला, पाणी वेळच्यावर सोडावं आणि ह्यामध्ये जी प्रदूषित पाणी जे लोकांना येते त्यापासून लोकांच्या ह्या साथीचा आजार पसरतो त्याच्यावर थोडं नियंत्रण केलं तर हे पाणी अशुद्ध पाणी पुरवठा होणार नाही। आमच्या गावची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जी आहे ती जवळजवळ 72 सालची लाईन आहे आणि ती जवळजवळ 7-8 फूट खाली गेल्यामुळं पूर्वीची जे कनेक्शन्स दिलेले आहेत लोखंडी पाईपचे ते अनेक ठिकाणी त्याची कुठं कुठंतरी बारीक सारीक गळती झालेली आहे, पण 8-10 फूटवर लिकेज काढणं किंवा ते तपासणं आता शक्य नाही। लवकरच आमच्या पाणीपुरवठ्याचं योजना मंजूर झाली पाईपलाईनची, लवकर संपूर्ण गावात ही पाईपलाईन होईल। ग्रामपंचायतीच्या पद्धतीनं सर्व ती लोकांची नागरिकांची काळजी घेते। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।